पुणे रिंग रोड, पुणे रेखा रोड बाधित शेतकरी होणार मालामाल, मात्र या शेतकऱ्यांना मिळणार जास्त पैसे। कारण तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। पुणे रिंग रोड पुणे पिंपरी चिंचवड शहराला वाहतूक कोंडीच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सुरू असलेल्या रिंग रोडच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोटिसा मिळतील। 700 गट नंबर मधील सुमारे 5,000 खातेदार शेतकऱ्यांना नोटिसा मिळतील व त्यानंतर त्यांच्याकडून संमती करार करून घेण्यात येतील। यामुळे सप्टेंबर पर्यंत पश्चिम भागातील जमिनीचा ताबा मिळण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे। रिंग रोडच्या जागांसाठी मूल्यांकनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली होती, परंतु सरकारने पुन्हा मूल्यांकनाचे आदेश 2 महिन्यापूर्वी दिले होते। यामुळे 2 महिन्यांचा कालावधी गेला आणि फेरमूल्यांकनामुळे जमिनीच्या दरावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। पश्चिम भागातील 34 पैकी 32 गावांचे फेरमूल्यांकन झाले व त्यामुळे आणखी 2 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत आणि त्या गावांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सहाय्यक नगररचना संचालनालयाकडून करण्यात येईल। 32 गावांमधील शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे। पुणे रिंग रोड पश्चिम भागातील सुमारे 700 गटांमधील 5,000 खातेदार शेतकऱ्यांना नोटिसा देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली आहे। या नोटिसांवर भूसंपादन अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही केल्या आहेत। यामुळे जून अखेरीस या नोटिसा शेतकऱ्यांना पाठविण्यात येतील, परंतु प्रत्यक्षात मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या हातात नोटिसा पडणार आहे। पश्चिम भागातील रिंग रोडच्या जमिनीच्या शेतकऱ्यांची नोटीस मिळताच जुलै अखेरीस संमती करार करण्याची मुदत संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने दिली आहे। संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून निधी मागण्यात येणार आहे। जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल। 3500 कोटी रुपयांची रक्कम पश्चिम भागातील भूसंपादनासाठी लागणार आहे। पुणे रिंग रोड तसेच पूर्वेकडील 49 गावांमधील जमीन संपादित केली जाणार असून यापूर्वी 47 गावे होती, 2 गावांची वाढ झाल्याने आता 49 गावांमधील जमिनीचा दर निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे। यानंतर पश्चिम भागाप्रमाणे उर्वरित प्रक्रिया केली जाईल। नोटिसमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचे एकूण क्षेत्र आणि त्याची रक्कम तसेच एकूण किती जमीन बाधित होणार आहे याचा उल्लेख करण्यात आला आहे। या नोटिसा शेतकऱ्यांना मिळताच जमीन देण्याबाबत त्यांनी संमती दिल्यास त्यांना एकूण किती रक्कम मिळेल व त्यासोबतच संमती दिल्याने 25% अतिरिक्त रक्कम मोबदला म्हणून दिली जाईल, तर संमती न दिल्यास सक्तीने भूसंपादन करण्यात येऊन 4% मोबदला देण्यात येईल। यासोबत संमती पत्रक देण्यात येणार असून ते मान्य केल्यास शेतकऱ्यांशी त्वरित संमती करार केला जाईल व कराराप्रमाणे निवाडा जाहीर करून त्यांच्या बँकेच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या हातात नोटिसा मिळताच जुलै अखेरपर्यंत संमती करार करण्यात येतील, त्यानंतर 15 ऑगस्ट पर्यंत संमती करारानुसार जमिनीचा ताबा पावती करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि ऑक्टोबर पर्यंत पश्चिम भागातील रिंग रोडच्या संपादन व निवाडा प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। अशा प्रकारे रिंग रोडच्या पश्चिम भागाचे फेरमूल्यांकन पूर्ण करून आता नोटिसा देण्यात येतील व जुलै अखेरीस संमती करार होतील। यामुळे रिंग रोडच्या कामाला गती मिळेल। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।